श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री फ्री फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। जे उन्हात बसते त्यांचं भलं होणार आहे आणि जे सावलीत बसते त्यांचं अजून डबल भलं होणार आहे। पण जे आज उन्हात आहे ते उद्या सावलीत जाणार आहे। असो आज इथं गुळथवाडीमध्ये येत असताना प्रथमच गणेशनगर मध्ये आपण ह्या कामाचा शुभारंभ करतो। उपसरपंच आहे इथं मला मनातून खूप मोठा आनंद होतो कारण ह्या गावातले नागरिक जे आहे त्यांनी भरभरून वल्लभशील बँकेवर प्रेम केलेले गोसावी साहेब। तुमचंही प्रेम आहेच आता ते प्रेम कसं वाढेल याची काळजी मी घेतलेली आहे। आता बऱ्याचशा कामांचा उल्लेख अतुलने इथे केलेलाच आहे आणि सगळे म्हणायचे आम्ही बिनविरोध आमचा सरपंच जो निवडून दिला आम्हाला आनंद वाटला की त्यांनी बिनविरोध निवडून दिल्यानंतर भरपूर काम आहे। जेव्हा तो बिनविरोध निवडून गेला त्याच्या मिरवणुकीला आणि त्याच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मी आलो आणि मी तेव्हा एक वाक्य वापरलं होत की ह्या गावाचा सरपंच अतुल भांबेरे निवडून नाही आला तर ह्या गावाचा सरपंच अतुल बेंके निवडून आला असं तुम्ही सांगता। आणि म्हणून त्या पद्धतीने काम आपल्या गावाच्या प्रतिमाला जे जे देत आहे ते देण्याचं काम या गावात केलं आणि त्यांनीही सर्व घटकांना सामावून घेऊन कोणाचा आजा दुजा भाव न करता सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला। आता ज्यांना निमित्तच पाहिजे त्यांचं मी काही सांगू शकत नाही पण आपण गुळथवाडीत जन्माला आलोय आपण सगळेजण जुन्नर तालुक्यात जन्माला आलोय आपण इथे जन्माला आलोय एक दिवशी आपण जाणार आहे त्या आयुष्यामध्ये जी चांगली लोक आपले एकत्र येऊन पुढे जाताना आपल्या गावाच्या प्रति काम करता येईल ते काम करण्याचं भान हे तू ठेवलं पाहिजे हे मी अतुल भांबेरेला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विष्णुदास साहेबांना त्यांना सातत्याने सांगत असतो आणि त्यांनी ते सार्थक पद्धतीने चांगलं करतात याच्यात मला आनंद आहे। आणि म्हणून आज इथं आल्यानंतर रस्त्याचं भूमिपूजन तर आपण केले सर्व महिला सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते केले पण विकास कामं ही निरंतर प्रक्रिया आहे। आता आल्यानंतर एवढा मोठा पारा वाजता तरी अजून काहीतरी पाहिजेच असं एक दोन त्यांनी सांगितलं गोसावी साहेबांना सांगितलं बोलू करा इकडून तिकडे जायला। आता हा जो कालवा झाला हा वल्लभशेट बेनके साहेबांनी तुम्ही अजूनही आठव मी आमदार व्हायला आता एक 5 वर्ष राहिले महिन्याभरात 5 वर्षात मी कधीही जुन्नर तालुक्यातल्या लोकांना पाण्याची कमतरता भासून दिलेली नाही। मागचं वर्ष दुष्काळाचं होतं ओढाचा होईल अशी परिस्थिती होती पण कशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो असं कुकडी कालवा असेल पिंपळा नदीचा कालवा असेल त्यातून आपण ते दाखवून दिलं। त्याच्या आधीचा 5 वर्षाचा कालावधी आठवा त्यामध्ये पारनेरकरांची आणि जुन्नरकरांची आपल्या इरिगेशनच्या कार्यालयात भांडणं झाली मग इकडले आमदार आणि तिकडले आमदार कार्यालयात तर भांडायची पण परत एक तास नाही जेवायला जायची भांडू दे ज्याला त्याला त्याचा अधिकार आहे पाण्याचा राखण करायचा पण अशी परिस्थिती का उद्भवती नियोजन जर व्यवस्थित झालं नाही तर हे पाणी आपल्याला मिळणार नाही त्यांनाही मिळणार नाही तीही माणसं आहेत त्यांनाही आपल्याला पाणी द्यायचंय आणि एकत्रित समन्याय पद्धतीने आपण जर पाणी वाटप केलं तर त्याच्यामध्ये कोणालाही तोटा येणार नाही। अजूनही तो पाण्याचा संघर्ष संपलेला नाही। आपल्या खालच्या तालुक्यातली जी मंडळी आहे त्यांचं एक वेगळ्या पद्धतीने वाटचाल चालू आहे। आपला जो कुकडी प्रकल्प आहे त्या कुकडी प्रकल्पाची 3री सुप्रमा झाली 2018 साली। आता आणि पठाराचे लोक पाणी पाहिजे म्हणून सातत्याने मागणी करतात आंदोलन करतात आता 4थ्या सुप्रमामध्ये आपण आणि पठार पाणी देणार आहे त्याचे DPRला 76 लाख रुपये दिले प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी। तर 3री सुप्रमा 2018 साली झाली त्या 2018च्या 3रा सुप्रमामध्ये नेतवडचं कुकडी प्रकल्पातलं एक धरण आहे नेतवडचं 100 MCFT ते 100 MCFT धरण कुकडी प्रकल्पातून त्यावेळेस वगळण्यात आलं आणि कर्जत जामखेडच्या 3 प्रकल्प त्याच्यामध्ये ऍड झाले।
आता तेव्हा जर ते वगळलं होतं तेव्हा आपण आणि पटराचा ऍड करू शकलो असतो, पण तेव्हा काही लक्ष कोणी दिलं नाही. आता आपल्याला पाण्याच्या संघर्षाच्या बाबतीत मोठ्या पद्धतीने पुढे जावं लागेल, त्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. आणि ती काळजी घेऊन कसं पुढे जायचं हे आदरणीय आजी दादा असेल, मी असेल, आम्ही ते माध्यमातून पुढे काम करतोय. आता पिंपळगाव जो का त्या पूर्ण पुलाचा कालव्याचा आपण सर्वे केलेला आहे, त्या कालव्यावर जिथे जिथे ब्रिजेस पाहिजे ब्रिजेस, जिथे जिथे आउटलेट्स पाहिजे ते आउटलेट्स, जिथे जिथे आपल्याला पहिल्या 1 ते 14 किलोमीटर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नादुरुस्त झाली कारण तिकडे पाण्याचा फ्लो जास्त असतो, ती दुरुस्ती याकरता तब्बल 72 कोटी रुपये दिलेले आहे. आणि तो जो प्रोजेक्ट आपण करतोय त्यामध्ये गोसावी साहेब आणि तुम्हाला सर्वांना मी आश्वासन करू इच्छितो की तुम्हाला हा कालवा क्रॉस करण्यासाठी जो पूल लागणार आहे तो पूलही मी करून दिल्याशिवाय राहणार. असे अनेक काम आहे ते आपलं करायला लागतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही घडलं तुम्ही रोज टीव्हीवर बघतच, तसं तर मी आमदार झाल्यापासून काही ना काही घडतच आहे. मी 3 मुख्यमंत्री पाहिले आणि जेव्हापासून मी आमदार झालोय तेव्हा राजकारण तर घडतच आहे, पण 2 वर्ष कोरोनाची गेली, त्याच्यानंतर सत्ता गेली, परत आली, असं काय काय तुम्ही रोज दाखवले बघताय कोण पुढे गेले, कोणाचं काय चाललंय, आपला आमदार कुणीकडे, तुम्ही बघत असाल ना रोज. पण आपल्याला या सगळ्या गोंधळामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, या भारत देशात आणि महाराष्ट्रात आघाड्याच्या आणि युतींच्या सत्तेशिवाय कोअलेशन गव्हर्नमेंट होणार नाही. आणि अशा या गोंधळामध्ये कोण काय करते त्याच्यापेक्षा आपल्या तालुक्याला नुकसान पोहोचलं नाही पाहिजे याची काळजी घेण्याचं मी काम केलेलं आहे. पवार साहेबही मला आदरणीय साहेब, आजीदादाही आदरणीय साहेब, त्यांच्यात वादाला काही निमित्त अतुल बेनके नव्हता, पण आता अशी प्रश्न झाल्यानंतर काय करावं, मी 5 महिने थांबलो जाग्यावर, पण नंतर विचार केला आयला आपण आता अतुलला तर सरपंच केलाय, इकडे ते गोट्याला केला, तिकडे परत ते जानकूच्या बायकोने केलं, वरती ते बाबूची बायको सरपंच झाली, आणि ते सगळे काय म्हणायचे हे काम करा ते करा, गणेशनगरचं करा, ठाकरवाडीचं करा, जालिंदर बागऱ्याचं माझं गुप्त विठोबाचं करा. अरे करा तर पण कुठून करा, त्याच्या आता ते त्याच्याकडून करा, आणि तुम्ही त्यांच्याकडे मागं लागायचे, तुला बिनविरोध निवडून खायला याला दिले का रंगना शेठ, त्याला दिले निवडून कशाला दिले, काम करायला निवडून दिले, तो येऊन बसायचा माझ्याकडे तोंडाकडे बघत राहील. 5 महिने थांबू म्हणलं, आता काय आपण काय पक्षांतर करत नाही साहेब, हे आपला दादा आहे आपला आहे कुठे माहिती, चला म्हणलं आता काय करता गेलो, धो काम आणली, प्रत्येक गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात काम आहे. मी आज फक्त 2 गाव फिरणार आहे, गुडुंजवाडीने बेलला सकाळपासून आता सुरुवात केली, रात्री मला 11 वाजणार आहे का, तर एवढी कामच एवढी, असं रोज मी एका 2 गावातच फिरतोय का, तर कामच एवढी काही नाही, तर 10 लाख जो घटन करतात पत्रकारांसमोर काही ना काही बडबड करतात का निघाले पुढे, असं नाही. शेवटी प्रत्येक राज्यकर्त्यांनी सेवा देण्याचं काम करतात, सगळ्यांना विकासच करायचा आहे, पण शाश्वतीने पुढे जाण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायला लागेल ते आपल्याला ते करावं लागेल. मी अजूनही सांगतोय वल्लभशेठ बेनके साहेब हे शाश्वतीने विकास करणारे काम आहे, आणि त्यानंतर मी जेव्हा त्या हातात तुम्ही त्या जबाबदार खुर्चीवर मला बसवलं मी शाश्वतीने विकास करणार आहे, मी काही लकी ड्रॉने विकास करणार नाहीये. आपल्याला काम करायचंय तर सर्व माझे शेतकरी, सर्व माझे तरुण, सर्व माझे महिला यांना बरोबर घेऊन जायचं. महिलांना तर किती आता मोठं स्थान आहे, आपले ग्रामपंचायत सदस्य असतील, बचत गटातून काम करताय, तुम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले का नाही, हा आले का, त्या समितीचा अध्यक्ष मी तालुक्याचा, अर्ज किती आले माहिती का, 1 लाख आम्ही पास केले, 98,000 महिलांनी अजूनही त्यांचं आधार कार्ड आणि हे लिंकिंग नाही, ज्यांचं लिंकिंग नाही तिथं आम्ही त्यांना पाठवून करतोय, अजून लिंकिंगच जे राहील असं. आतापर्यंत 60,000 महिलांना लाभ दिलाय, आता वर्षाचे 40,000 राहिले त्यांना कालापासून चालू झालंय 4.5, 4.5, 4.5. शेवटी शासनाच्या अशा वेगवेगळ्या योजना असतात तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे आपल्याला करावं लागतं, आणि त्यातून आम्ही प्रत्येक महिलांना त्याचा लाभ मिळेल
याची आम्ही काळजी निश्चित प्रकारे घेतोय. मोटरीचे लाईट बिल माफ केले 7.5 HP एनजीच्या खालचे, त्याच्यावर आहे का वर्ष? 7.5 HP च्या वर्ष आहे का मोटर? नाही ना. गावाला पण आहे मोठा शेतकरी दिसते. तर 10 वाले म्हणले त्यांचं गेलं आमचं का नाही. मग मी वर सांगितलं सरकारमध्ये नाही 10 वाले मोठी आहेत, पण काही लिफ्ट अशा आहे की ज्याच्यामध्ये 4-4, 5-5 जणांनी म्हणून ते 10 ची गेलेली आहे. तर त्या ग्रुपचं जे आहे त्याचं पण आम्ही प्रपोजल दिलं असं ते सरकारचा विचार चाललाय. आता काय 8-10 दिवस काय आचारसंहिता लागणार आहे, पण निर्णय घेतल्याने 90% शेतकऱ्यांचा फायदा. आता प्रत्येक ठिकाणी सोलर युनिट उभं करणार आहे, सोलर पॉवर प्लांट, गावाला घरगुती वीज, पाणी पुरवठ्याची वीज, शेतीची वीज आणि स्ट्रीट लाईटची वीज. आता इथे बिबट्या आहे का? आहे ना. दोस्त केला का ना तुम्ही? त्याला पाळले त्यांनी पाळलं का? तुम्ही पाळलं. आता सगळीकडे म्हणतो स्ट्रीट लाईट पाहिजे. स्ट्रीट लाईट जर करायची असेल तर ग्रामपंचायतने लाईट बिल भरायचं असं शासनाने सांगितलं, आणि आपल्या ग्रामपंचायतची कॅपॅसिटी नाही भरायची, मग स्ट्रीट लाईट एवढं करणार कशी? पण तो सोलर पॉवर प्लांट जेव्हा आपण उभं करू तेव्हा गावातले स्ट्रीट लाईट असेल, पाणी पुरवठा असेल, शेतीची वीज असेल, दिवसा एका दमक सगळ्या मोटरी पूर्ण क्षमतेने चालतील अशा प्रकारचं सोलर प्लांटची ती क्षमता असणार आहे. ते निर्माण करण्याचं काम आता सरकारने हाती घेतले, 10 गावात आपण चालू सुद्धा केलेले काम, ते जेव्हा चालू होईल तेव्हा ती लाईट पडेल. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 3 फेजची लाईट देत नाही तोपर्यंत तुमच्याकडून 1 रुपयाचं बिल येणार नाही. आता एक घरची निर्णय आजी दादांनी घेतलाय आणि म्हणून आपल्याला पुढे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शेवटी काम करणाऱ्याला नव्हतं आणि काम करून आपल्याला ताकदीने पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. अजूनही आता चिलेवाडी पाइपलाईन तर काम 100 कोटी रुपये गेले, कोळवाडी पण काम झालं, तिथं आता 1 महिन्याभरात पाणी येणार आहे. पुढं आपल्याला करायचं गुडंतवाडीच्या वरच्या भागाला ते गणेश तलाव आहेत तिथून पाणी आपल्याला न्यायचं. एवढं काम नेणार कशी करणार? आपल्याला ते करायचं आहे. गुडंतवाडी दुष्काळी म्हणून तिचं नाव पुसायचंय. वडद उपसा 35.5 कोटी केलं, खिलावाडी आणि तो परिसराचा सुजलाम सुफलाम होणार आहे. अनेक पाटावर पाणी न्यायचंय, गणेश तलाव जाणायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायचे, काम करून पुढे जायचे, शेतकऱ्यांना समृद्ध करायचे, त्यासाठी आम्ही काम करतोय. म्हणजे गुरुंचवाडीत घटना घडली त्याला तुम्हाला काल परवा माहिती मिळेल असेल की मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे त्यांना पैसे आले. शेवटी घटना घडू नये पण मदतीच्या भावनेतून आम्ही पुढे आलो. तिथं आता काम करत असताना ग्रामसेवेला कोण कोण हजर तुम्हाला माहित नाही, पण ग्रामसभा घेऊन त्या शासनाचे नॅशनल हायवेचे अधिकारी घेऊन त्यातून आता मार्ग काढले. काय करणार? ओव्हरब्रिज करणार आहे. तिथं बायपास पण काही शेतकरी जागा दोन ठेव नाही, पण आपलं प्रोएक्टिव्हली काम करायचं. नाही तर 5 वर्ष आले नाही आणि कामही केले नाही तरी निवडून जातात अशी प्रथा आता इथून पुढे आपल्याला नको. आपल्याला काम करायचंय आणि कामातून पुढे जायचंय. तुम्ही सर्वांनी माझा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार मानतो. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा तुम्ही सर्वजण इथं बसून राहिला त्याच्याबद्दल आभार. इथं बांधकामाचे साहेब आले, परदेशी साहेब, राम राम करा साहेब. काम दर्जेदार झाले पाहिजे त्याच्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. आणि माझं जिथे जिथं काम असतं तिथं बोर्ड लावलं तर बरोबर, नाही तर 8 दिवसांनी आपण आचारसंहिता बरोबर. इथं आपले फौजदार पण आले पुढे नवीन PI आले, त्यांना नवीन दमाचे साहेब इथं आले फटा पोलीस स्टेशनला आहे. त्यांना मी आले आले सांगितले इनलिगल दारू जिथं जिथं भट्ट्या आहेत त्या भट्ट्या आपल्याला उद्ध्वस्त करून काम करणार. काही लोक असे ते वारंवार करतात गुन्हेगार झालेले आहेत अशांची लिस्ट आपल्याकडे आहे. असे जे लोक सातत्याने करतात त्यांना सिरीज ऑफ गुन्हा दाखल करून त्यांना तडीपार केलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रोजेक्ट आता तायरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता हाती घेतलाय की जेणेकरून आपल्याला ते पुढं आपली जनता आणि ती चांगली सुखी राहिल्याशिवाय सुखी राहतील. आपण सर्वजण पुन्हा एकदा माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार. पुन्हा एकदा सांगतो तुमच्या गावाच्या नाही पण जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक गावातल्या विकास कामासाठी
आणि शाश्वतीने हा तालुका पुढे नेण्यासाठी जो छत्रपतींचा विचार आहे, जो अध्यात्माचा संतांचा वारकरी संप्रदायाचा विचार आहे, ते पुढची पिढी ही संस्कर्षण नेतृत्वाच्या हातात झाली पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे याचं मी वचनबद्ध आहे. पुन्हा एकदा आभार, धन्यवाद, जय हिंद.